लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। बरोबर एक महिना आधी पुण्याजवळ पिरंगुट औद्योगिक क्षेत्रामध्ये जे SVS एक्वा टेक्नॉलॉजीज ही जी कंपनी आहे, वॉटर प्युरिफिकेशन केमिकल बनवणारी ही कंपनी, इथं भयंकर आग लागली आणि त्या आगीमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात 15 महिला होत्या। आज एक महिन्यानंतर 5 सदस्यीय जी समिती गठित करण्यात आली, त्यांचा जो तपास आहे, त्यांचा जो रिपोर्ट आहे तो समोर आलेला आहे। या रिपोर्टमध्ये काय लिहिलं आहे याच्याबद्दल आपण बोलत आहोत। आपल्यासोबत डॉक्टर रघुनाथ कुचिक आहे, जे की शिवसेना कामगार नेते आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। रघुनाथजी काय सांगाल, रिपोर्ट समोर आहे, काय चुकलं, कोणाचं चुकलं? मी या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो की अतिशय धक्कादायक या रिपोर्टमध्ये टिपणं आलेली आहेत। ही जी समिती होती ही का नेमण्याचं कारण मुख्य असं होतं की सरकार स्वतःची समिती नेमते, परंतु सर्व कामगार संघटना पुण्यातल्या मिळून एक इंडिपेंडंट स्वतंत्र अशी काहीतरी समिती असावी की जे फॅक्ट आणि फिगर याच्यामध्ये काढू शकतील, तशी स्वतंत्र समिती या ती नेमण्यात आली। या समितीमध्ये औद्योगिक क्षेत्रातले तज्ज्ञ असे 5 लोक होते की ज्या 5 लोकांनी फॅक्ट अँड फिगर, म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी काय घडलं, या कारखान्यामध्ये प्रत्यक्ष काय परिस्थिती होती आणि यामुळे हे ही घटना कशी काय घडली, तर हे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा सांगू इच्छितो की माणसाच्या जीवाला काही किंमत नाही, संपूर्णपणे कामगार कायद्याचं उल्लंघन, संपूर्णपणे याने शासनाचे काही अधिकारी, औद्योगिक सुरक्षा विभागाचे विभाग, PMRDचा विभाग आणि अजून असणारे पोलिसिंग, ही सर्व यंत्रणा एकत असल्या कारणाने मुळात ह्या कारखान्याला कारखाना चालवण्याचा अधिकार किंवा परवानाच नाही आहे। हे कशावर सांगता तुम्ही? या ठिकाणी यांनी जो अर्ज केलेला आहे, हा अर्ज या ठिकाणी या फाइंडिंग्समध्ये अनेक्षरमध्ये दिसतोय। याच्यामध्ये हा अर्ज तुम्ही पाहिला तर पहिले 1, 2, 3, 4 आणि 5 जे रकाने आहेत ते तुम्ही फोकस करून दाखवा। याच्यामध्ये लायसन नंबर, किमान त्या इमारतीची परवानगी अशी नाही, आणि हा कारखाना त्या ठिकाणी प्रत्यक्षात 5-6 वर्ष काम करतो आहे, परंतु हा अर्ज या ठिकाणी परवाना फॅक्टरीचा काढण्यासाठी केवळ 6 महिने अगोदर हा मालक या ठिकाणी परवानगी विभागाकडे मागतो, लीज ऑफ बिझनेसच्या नावाखाली कार्यालयात बसून औद्योगिक सुरक्षा विभाग कारखान्यांची तपासणी करणार असेल तर कामगारांच्या मृत्यूला या ठिकाणी काय कोण जबाबदार आहे? माझं असं म्हणणं आहे की औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी, PMRDचे अधिकारी आणि अजून संबंधित जे यासाठी शासनाचे लोक जबाबदार असतील यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे, आणि ती अशी तशी नाही तर मालकासह मनुष्यवधाच्या खटल्यामध्ये या अधिकाऱ्यांना सुद्धा घेतलं पाहिजे। हा स्वतंत्र आलेला अहवाल आम्ही काल माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। त्यांच्याकडे देण्याचं एकमेव कारण आहे की NGTने याची स्वतः दखल घेऊन इंग्लिश पेपरचं कात्रण पाहून ते स्वतः कारवाई करतात, आणि NGTच्या अहवाल कमिटीमध्ये स्वतः कलेक्टर असल्यामुळे त्यांना आम्ही हा अहवाल दिला आहे प्रत्यक्ष फॅक्ट आणि फिगरचा। ही तर याच्यामध्ये सर्व सविस्तर आहे, मुळातमध्ये कामगार कायद्यांचं उल्लंघन, कामगारांना देण्यात येणाऱ्या पैशाची चोरी, आणि एक तरचा मोठं तोंड करून आपण जसं काय खूप मोठा काही या ठिकाणी कामगारांना या ठिकाणी आपण नुकसान भरपाई देतो या स्वरूपात मालक बोलतोय की मी 5 लाख रुपये 10 लाख रुपये देतोय, 10 लाख रुपये ही यांच्या जीवाची किंमत होऊ शकत नाही। आज फॅक्ट अँड फिगर्समध्ये ह्या कामगारांना कामगार कायद्याच्या उल्लंघनामध्ये किमान वेतन असेल, सुरक्षेच्या योजना असतील, त्यांचा दिवसाचा पगार असेल, किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत की सुरक्षा आहे, प्रॉव्हिडंट फंड ह्या मालकाने ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला आहे कारखान्यामध्ये त्या दिवशी प्रॉव्हिडंट फंडाचा पहिला हप्ता हा मालक भरतोय, याचा अर्थ आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट होतोय की हे सगळं फ्रॅगमेंटेड आहे आणि ही मालकाने हा कारखाना बिनधास्त कोणाच्या आशीर्वादाने या ठिकाणी चालवला हे सुद्धा या अहवालात शोधणं गरजेचं आहे। कारण अशा पद्धतीचा कारखाना विनापरगाना चालवणे, आणि तो स्वतः जाहीर करतोय की हा ज्वलनशील पदार्थ बनवणारा कारखाना आहे, मग अशी जर परिस्थिती असेल तर याला परवानगी कशी ग्रांट करण्यात आली आणि कोणाच्या अधिकारात ही परवानगी दिली? परवानगी नाहीच आहे असं म्हणतात ना? नाही तर कोणाच्या अधिकारावरती हा कारखाना चालवत होता? म्हणजे कुठेतरी मिलीभगत, म्हणजे कुठेतरी मिलीभगत नाही, मिलीभगत आहे हे सिद्ध होत आहे। आणि असे मालक छुपे रुस्तम
औद्योगिक विभागामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या MIDs मध्ये किती आहेत हे शोधलं पाहिजे, आणि हे शोधलं नाही तर असेच ज्या मृत्यूच्या घटना ॲक्सिडेंटमध्ये होतात मग ते कंत्राटी कामगार असतात, प्रत्यक्ष कामगार असतात, जीवानिशी जातात, आणि 5,000 आणि 2,000 आणि 2 लाख आणि 20 लाख ही त्यांच्या मृत्यूची किंमत त्यांच्या कुटुंबांना देऊन आपण एक शोकांतिका निर्माण करतो या ठिकाणी. मला असं वाटतं शासनाने कडकात कडक कारवाई, पोलीस डिपार्टमेंट असेल, औद्योगिक न्यायालय असेल, या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत मालकाला कुठल्याही स्वरूपाची या ठिकाणी मुभा देता कामा सूट दिली नाही पाहिजे, सूट दिली नाही पाहिजे. आणि पूर्णपणे ह्या कारखान्याचा जवळजवळ 3.5 ते 4 कोटी रुपये जे कामगारांचे देणं आहे हे सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्षात कामगारांना मिळालं पाहिजे. नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त त्यांनी जी चोरी केलेली आहे अजून हे लिहून दिलेलं आहे मालकांनी स्वतः की आम्ही जे काही गोष्टी म्हणजे जे काही वस्तुस्थिती मागितलेली आहे ज्या अटी पूर्ण करायच्या आहेत, जे नियम फॉलो करायचे आहेत, प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, सुरक्षाचे जे कवच किंवा जे काही व्यवस्था करायची असते त्याच्याबद्दलही आम्ही प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे की आम्ही करू. म्हणजे फायर फायटिंग अरेंजमेंट आहे का, आम्ही ती देऊ. मग हे जर असं प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे तर मग तिथं चालत तरी काय होतं? मुळात औद्योगिक सुरक्षा विभागांकडे जरी यांनी समजा आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ, अरे देऊ पण तुम्हाला परवाना कोणी, म्हणजे तुम्ही परवाना नसताना चालवता कसे? म्हणजे बेकायदेशीरपणे कारखाना चालवायचा आम्ही अर्ज केला आहे, म्हणजे अर्ज केला म्हणजे तुम्हाला परवानगी ग्रँट केली, तुमच्या इमारतीची सुद्धा परवानगी नाही. तुम्ही काय त्या ठिकाणी निर्माण करताय, वस्तू कुठली आहे त्याच्या कामगारांना माहिती नाही, त्यांची सेफ्टी माहीत नाही. त्या ठिकाणी महिलांनाच फक्त काम का देण्यात आलं त्याचं कारणही तुम्हाला सांगू इच्छितो की महिला आपल्या हक्कासाठी बोलणार नाहीत, आपल्या हक्काविरुद्ध आवाज उचलणार नाहीत, कामगार संघटना करू शकत नाहीत, अशा परिस्थितीने महिलांचं शोषण करण्याकरता या ठिकाणी महिलाच कामगार नेमायच्या, म्हणजे उद्या त्या मालकाच्या विरुद्ध बोलू शकत नाही, याच्यातलं अज्ञान दडवता येईल, आणि आपल्याला पाहिजे तो गोरखधंदा थोडक्यात या ठिकाणी चालवण्याचा असा जो प्रकार या ठिकाणी घडला आहे त्यामुळे याला कुठलीही मुभा न देता पहिल्यांदा मनुष्यवधाचा खटला दाखल करून जास्तीत जास्तीची नुकसान भरपाई त्या कुटुंबियांच्या संबंधितांना मिळावी, आणि ह्या कारखान्यावर न थांबता औद्योगिक सुरक्षा विभागाने अतिशय तातडीने आणि संबंधिताने राज्यभर ज्या ज्या MIDCs आहेत औद्योगिक विभाग आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपात वर्षातून किमान 2 वेळा औद्योगिक सुरक्षेची पाहणी केली पाहिजे, त्यासाठी समिती नेमली पाहिजे, आणि त्या समितीमध्ये राजकीय लोकांना न घेता प्रत्यक्ष कारखान्यातले प्रतिनिधी, कामगारांचे प्रतिनिधी त्यांचा समावेश केला पाहिजे, पोलीस विभागाचा समावेश असला पाहिजे, औद्योगिक विभागाचा सभाव असला पाहिजे, अशी कमिटी घेऊन किमान वर्षातून 2 वेळा तरी प्रत्यक्ष स्वरूपात ऑनलाईन नाही अशा स्वरूपाचं चौकशी या ठिकाणी घडली पाहिजे असं माझं या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. तर इथे आपण बघितलं की रिपोर्ट आलेला आहे आणि चूक फक्त त्या फॅक्टरीच्या मालकाचीच नाही तर सरकारी अधिकारी, मग ते औद्योगिक क्षेत्रातले असो, पोल्युशन बोर्डचे असो, PMRDA असो, असे जे कोणी परवाने देण्यासाठी चौकशी करण्यासाठी जबाबदार आहे त्यांच्या सगळ्यांवरती खटले भरले पाहिजे, दाखल केले पाहिजे असं म्हणणं इथं डॉक्टर रघुनाथ कुचिक जे की शिवसेना कामगार नेते आहे त्यांचं आहे. कॅमेरन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक. लॉग इन करा mumbaitak.in वर.